महाराष्ट्रातील सत्तांतराचा पेच आता घटनापीठापुढे. 25 ऑगस्ट रोजी होणार पहिली सुनावणी. महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतराच्या संबंधातील पेच आता सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे सोपवण्यात आलंय. येत्या 48 तासातच घटनापीठाची स्थापना होऊन या प्रकरणातील पहिली सुनावणी 25 ऑगस्ट रोजी होणार आहे. दरम्यान आजच्या सुनावणीत शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केल्यानंतर शिंदे गटाच्या 2 मागण्या अमान्य करण्यात आल्या. शिवसेनेचे अपात्र ठरवलेल्या 16 आमदारांच्या संबंधात निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभेच्या विद्यमान अध्यक्षांना घेऊ द्यावा आणि पक्षाच्या चिन्हाच्या विषयावर निवडणूक आयोगाकडे निर्णय घेण्याचा अधिकार द्यावा अशा 2 मुख्य मागण्या एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात आला होता. परंतु या दोन्ही मागण्या आज सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केल्यात. आता सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढेच याचा सोक्ष मोक्ष लागेल. विधान भवनासमोर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न. राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन असतानाच विधान भवनाबाहेर एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुभाष भानुदास देशमुख असं या शेतकऱ्याचं नाव असून त्यांनी विधिमंडळ परिसरात अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केलाय. या घटनेनंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली, त्यामुळे अनर्थ टळलाय. तसेच देशमुख यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. शेतीच्या वादातून हा आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती मिळते. दगाफटका गद्दारी पाठीत खंजीर खुपसून मी बाहेर पडलो नाही, राज ठाकरे यांचं वक्तव्य. आपल्या बंडाची तुलना राणे भुजबळ शिंदे यांनी केलेल्या बंडाशी करू नका असं परखड मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलंय. मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. आपण शिवसेना सोडताना मातोश्रीवर गेलो तेव्हा बाळासाहेबांनी बोलवलं, आलिंगनासाठी हात पसरले, मला मिठी मारली आणि म्हणाले आता जा, अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली आहे. मी दगा फटका करून गद्दारी करून पाठीत खंजीर खुपसून बाहेर पडलो नाही, कुठल्याही दुसऱ्या पक्षात गेलेलो नाही असं देखील ठाकरे म्हणाले. दिल्लीतील भाजपचे ऑपरेशन लोटस फेल गेल्याचा दावा. भारतीय जनता पक्षाने दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार पाडण्यासाठी दुसऱ्यांदा ऑपरेशन लोटस राबवलं होतं, परंतु ते अपयशी ठरल्याचा दावा पक्षाच्या वतीनं करण्यात आलाय. यावेळी भाजपने थेट उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाच फोडण्याचा प्रयत्न केला, परंतु सिसोदिया यांनी ठामपणे हा प्रकार मोडून काढलाय. भाजपने त्यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली, तसेच त्यांच्या विरोधातील सर्व खटले मागे घेण्याचे आश्वासन दिले. त्या संबंधातील फोन संभाषणाचे पुरावे उपलब्ध असल्याचा दावाही आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आलाय. राजसिंह भाजपमधून निलंबित. मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीने त्यांचे तेलंगणातील आमदार राजसिंह यांना पक्षातून निलंबित केलंय. या प्रकरणात आज पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर भाजपने ही कारवाई केली असून राजसिंह यांच्याकडून 10 दिवसात स्पष्टीकरणही मागितले. राजसिंह यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी केला होता, त्यात त्यांनी पैगंबरांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप आहे. हिंदूंची कोणतीही देवता उच्च जातीतील नाही, हिंदूंची कोणतीही देवता उच्च जातीतील नाही, कृपया आपल्या देवांची उत्पत्ती पहा, त्यातील कोणीही ब्राह्मण नाही असं वक्तव्य जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या अर्थात JNU च्या कुलगुरू शांतीश्री पंडित यांनी केलंय. केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयातर्फे आयोजित डॉक्टर BR आंबेडकर व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. पंडित म्हणाल्या, सगळ्यात वरच्या स्तरावर क्षत्रिय येतात, भगवान शिव स्मशानात सापासोबत बसतात, त्यामुळे ते अनुसूचित जाती जमातीमधील असावेत. ब्राह्मण स्मशानात बसू शकतील असं मला वाटत नाही. मग आपण सगळे हा अत्यंत अमानवीय असलेला भेदभाव का पाळतो अशी भूमिका JNU च्या कुलगुरूंनी मांडली आहे. भाजप नेत्या अभिनेत्री सोनाली फोगट यांचं निधन. हरियाणातील भाजप नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट यांचं गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. त्या 42 वर्षांच्या होत्या. त्या माझी टिकटॉक स्टार होत्या, तसेच त्यांनी बिग बॉस या रियालिटी शो मध्ये देखील सहभाग घेतला होता. त्यांच्या काही स्टाफ सदस्यांसह त्या गोव्याच्या दौऱ्यावर होत्या. सोमवारी रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना उत्तर गोवा जिल्ह्यातील अंजुना येथील सेंट अँथनी रुग्णालयात आणण्यात आलं. बॉलिवूड सध्या वाईट काळातून जात आहे, मात्र हिंदी चित्रपट सृष्टी कधीच संपणार नाही. गेल्या काही काळापासून हिंदी चित्रपटांना प्रेक्षकांचा अगदी थंड प्रतिसाद मिळतोय. मोठ्या बजेटचे चित्रपट सुपर फ्लॉप ठरतात.
त्यावरून चर्चा सुरू असताना आता दिग्गज कलाकार मनोज वाजपेयींनीही आपली भूमिका मांडली आहे. कधी आपण अत्यंत प्रतिकूल काळातून जात असतो, मात्र चित्रपट सृष्टी मरणार नाही. हिंदी चित्रपट सृष्टी तर कधीच मरणार नाही. येणाऱ्या काळात तुम्ही हिंदी सिनेमात अनेक नवीन चेहरे आणि रोमांचित करणाऱ्या गोष्टी पाहू शकाल, असंही त्यांनी म्हटलंय. भगवद्गीतेमधून आपल्याला ऊर्जा मिळते. ब्रिटनच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेल्या भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांनी जन्माष्टमी निमित्त हर्टफोर्ड शायर मधील इस्कॉनच्या मंदिराला भेट दिली आहे. ज्या ज्या वेळी आपल्यावर संकटे येतात, त्या त्यावेळी भगवद्गीतेमधून आपल्याला ऊर्जा मिळत असल्याचं त्यांनी सांगितलंय. ऋषी सुनक यांनी खासदार पदाची शपथ ही गीतेवर हात ठेवून घेतली. तसेच ते दर रविवारी मंदिरात देवाच्या दर्शनासाठी जातात. ऋषी सुनक यांनी हर्टफोर्ड शायर मधील इस्कॉनच्या मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती होत्या. यावेळी त्यांनी गोमातेचं पूजन देखील केलंय. आशिया करंडकापूर्वी भारतीय संघाला धक्का. मुख्य प्रशिक्षक द्रविड यांना कोरोनाची बाधा. भारतीय संघाच्या आशिया करंडक T20 क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळवण्याच्या मोहिमेला धक्का बसलाय. संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं असून आता त्यांच्या जागी VVS लक्ष्मण यांना संघासह दुबईला पाठवण्यात येणार असल्याचं BCCI ने सांगितलंय. जे खेळाडू झिम्बाब्वे विरुद्धच्या एक दिवसीय मालिकेसाठी रवाना झाले होते, त्यांच्या व्यतिरिक्त जे खेळाडू आशिया स्पर्धेसाठी निवडले गेलेत, त्यांच्यासह द्रविड आणि सपोर्ट स्टाफ मधील व्यक्तींची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यांच्या अहवालात द्रविड यांना बाधा झाल्याचं समोर आलं.